सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करा. अहो नागपूरला जात आहे ना, मग येताना संत्रा बर्फी आणि संत्री नक्की घेऊन या, असा डायलॉग महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून हमखास ऐकायला मिळतो. ऑरेंज सिटी म्हणजे नागपूर. नागपूरकरांसाठी नवीन काही नाही, पण इतरांना नेहमीच त्याचं आकर्षण. जो एकदा नागपूरला जातो तो संत्रा बर्फी आणि संत्री घेतल्याशिवाय काही घरी परत जात नाही. हे पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल ना. अहो तुम्ही पाहताय ते कांदेचे, अर्थात नाशिकचे. डोळ्यातून पाणी काढणारा कांदा तो सुद्धा इथलाच, आणि आंबट गोड द्राक्ष ही सुद्धा इथलीच. बरं का, नाशिक मधली वाईन तर जगप्रसिद्ध आहे. वेफर्स म्हणून तळून खा, नाहीतर उपवासाला नुसतीच खा, पण केळी खा. आणि केळी येतील तर फक्त जळगाव मधूनच. केळ्यांसाठी प्रसिद्ध आमचं जळगाव. आपण मे महिन्याची आतुरतेनं वाट पाहतो, कारण तो येणार असतो ना. अहो तो म्हणजे फळांचा राजा आंबा. नावं घ्यावी तेवढी कमी पडतील एवढे आंब्याचे प्रकार आपल्या कोकणात आहेत. फक्त आंबाच नाही, काजू आणि फणस सुद्धा इथला स्पेशल. आमची कोठेही शाखा नाही. अगदी बरोबर ओळखलं, शहर पुणे. तुम्ही पुण्यात आलात आणि पुण्याची मिसळ न खाता आणि मस्तानी न पिता गेलात तर नवलच झालं. पुण्यात एकदा गेलेला माणूस या दोन गोष्टी तर हमखास खाणारच खाणार. एरवी सिग्नलला तुमची गाडी थांबल्यावर तुम्ही जी गोष्ट नाकारता तीच गोष्ट तुम्ही महाबळेश्वरला गेल्यावर मनसोक्त खाता. हो ना, स्ट्रॉबेरी. अहो स्ट्रॉबेरी शिवाय महाबळेश्वरला गंमतच. तुम्ही प्रवास करताय आणि मध्येच तुम्हाला ए चिकी का चिकी असा आवाज आला म्हणजे समजायचं की लोणावळा. बरोबर ना, नकळत आपली पावलं गाडीतून खाली उतरून चिक्कीच्या स्टॉलवर जात. तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा म्हणजे कोल्हापूर. रसरशीत मटण आणि चिकन खायचं असेल तर तुम्हाला कोल्हापूरला यायलाच पाहिजे राव. माणसांचे धक्के, लोकल ट्रेनची धडपड काहीही असो, पण पोटात मुंबईचा वडापाव असेल तर फिकर नॉट. चौपाटीवरची भेळ खात, समुद्राच्या दिशेनं पाहत माणूस क्षणभर आपली सगळी दुःख विसरतो. अहो हीच जादू आहे मुंबईची. जो महाराष्ट्राच्या बाहेर राहतोय त्याला विचारा की किती आणि काय मिस करतोय तो. हीच खासियत आहे आपल्या महाराष्ट्राची. प्रत्येकाची स्पेशल अशी ओळख आणि त्याच ओळखीतून बनलाय आपला महाराष्ट्र. ही ओळख आपण सर्वांनी अशीच जपून ठेवायला हवी.